पहिल्यांदा ज्यांना मी रोपं दिली त्यावेळेला अगदी हे ठरवून दिले की रोप लावल्यानंतर पहिल्या वर्षी फळं आलं तरच पैसे घ्यायचे, आणि तिथून ही चालू झालं. सुरुवात फार कठीण झाली, म्हणजे राफ्टेड नर्सरीवर विश्वासच ठेवायला तयार नव्हते. फक्त गॅप फिलिंगसाठी याचा यूज जास्त होत होता. मला फार मोठी अडचण म्हणजे की ह्या संकल्पना नवीन होती शेतकऱ्याच्या दृष्टीने, त्यामुळं हे ग्राफ्टेड रोप आहे हे लावल्यानंतर येतं का, पुढं कसं होतं, नंतर माल येतो का, पहिल्या वर्षीवरच जात नाही, अशा भरपूर संकल्पना. आणि नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये फार्मिंग बिझनेस. माझे नाव तुषार रोकडे. माझं नाव सागर काळेल. आणि आज आपण आलेलो आहे शिवदत्त नर्सरी तासगाव चिंचणी येथील महाराष्ट्रातील पहिली कमर्शियल ग्राफ्टेड नर्सरी. नर्सरीमध्ये या नर्सरीचे मालक अरुण शिंदे यांना भेटणार आहोत व त्यांच्याकडून ही नर्सरी कशी चालवायची, कसं मॅनेजमेंट करायचं आणि कसं सेल करायचं याच्या पूर्णपणे नॉलेज घेणार आहे. तर चला मित्रांनो बघूया आजची हायटेक नर्सरी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण तासगाव चिंचणी येथील शिवदत्त नर्सरी महाराष्ट्रातील पहिली कमर्शियल ग्राफ्टेड नर्सरी या नर्सरीमध्ये आलो आहे. आणि आपण आज नर्सरीचे मालक अरुण शिंदे साहेब यांची ओळख करून घेऊया. साहेब तुमची ओळख. माझं नाव अरुण शिंदे, गाव चिंचणी, शिवदत्त नर्सरी ही माझी ग्राफ्टेड ग्रेप्स नर्सरी फर्म आहे. सर तुम्ही नर्सरी चालू कधीपासून केली? मी सुरुवातीला माझ्या वैयक्तिक ह्याच्यासाठी मी सुरुवातीला 2010 नर्सरी चालू केली आणि 2011 पासून कमर्शियल दृष्ट्या नर्सरीचं काम चालू केलं. आणि सर तुम्हाला ही आयडिया कशी आली की नर्सरी कमर्शियल करू शकतो? नर्सरी पहिल्यांदा मी स्वतःसाठी ज्यावेळेला नर्सरी केली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की जंगली डॉगरेज शेतकऱ्यांनी लावल्यानंतर पहिले 7-8 महिने त्याची वाढ, त्यानंतर ग्राफ्टिंग आणि रिकट, आणि रिकटनंतरचा काडी तयार व्हायचा हा सगळा पिरियड पाहिला तर 18 महिने जातात. आणि हे जर तयार रोप लावली तर साधारण 9-10 महिन्यामध्येच याचं फळचटणी घेता येते लागणीनंतर. जानेवारीत प्लांटेशन केलं, ऑक्टोबरला आपण फळचटणी घेऊ शकतो. त्यामुळे जो 9-10 महिने शेतकऱ्यांचे डॉगरेज लावलेल्यापेक्षा यामध्ये सेव्ह होतात, त्यासाठी आपण ही ग्राफ्टेड नर्सरीची संकल्पना कमर्शियल नर्सरीमध्ये आपल्याला टाइम पिरियड कमी होतोय. हा पिरियड होतो, शेतकऱ्याचा टाइम पिरियड हा कमी होतो. हो. आणि सर याला जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं याला कॉस्टिंग काय? नाही, कॉस्टिंग हे खर्च किती आला तुमचा? पहिल्यांदा 50,000 चालू केली, 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 5,00,000. आता 5,00,000 ग्राफ्टेड नर्सरी आहे तर खर्च असं नाही सांगता, इन्फ्रास्ट्रक्चर खर्च हे जास्त झालेलाच आहे. तो काही कॉस्टिंगमध्ये तुम्हाला लगेच सांगता येईल. आणि सर तुम्ही व्हरायटी कोणत्या कोणत्या ग्राफ्टेड? ग्राफ्टेड नर्सरीमध्ये आता इथं आपल्याला महाराष्ट्रात जास्त चालणाऱ्या व्हाईटमधल्या इलॉंगेशनच्या 4-5 व्हरायटी, राऊंडमधल्या 2-3 आणि कलरमधल्या 3-4 असे 10-12 व्हरायटी उपलब्ध आहेत. ज्याची ज्या वर्षी डिमांड जास्त असेल ती व्हरायटी आम्ही जास्त ग्राफ्टिंग करतो. आणि पण व्हरायटी जेवढ्या अवेलेबल आहेत महाराष्ट्रात ते सर्वच ग्राफ्टिंग करतो. अच्छा. आणि सर तुम्ही वेगवेगळ्या ऋतूमध्ये यांची काळजी कशी करता, मॅनेजमेंट कशी करता? नाही नाही, ग्राफ्टिंग केल्यानंतर जो ह्युमिडिटी पिरियडचा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिने आहेत यामध्ये दावणी आणि भुरीसाठीचे जेवढे स्प्रेंग आहे ते पर डे स्प्रेंग घेतले जातात. कोणताही रोग आला नाही पाहिजे, रोग निरोगी आणि हेल्दी राहिलं पाहिजे यासाठी औषधांचे स्प्रे कंटिन्युअली आणि दररोज चालूच असतात. सर स्टेजेस कशा असतात द्राक्षाच्या? म्हणजे आता आपण हे ग्राफ्टिंग केलेलं आहे याच्या अगोदर काय स्टेज असते? याच्या अगोदर डॉगरीलचे जे लहान बॅगमधलं रोप असतं किंवा प्लगमधले रोप आहेत ते आम्ही ह्या 10x12 साईजची जी 5 किलोची बॅग आहे त्यामध्ये ट्रान्सफर करून घेतो. आणि तिथून त्यानंतर हे साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये काम होतं. सप्टेंबरपर्यंत डॉगरेज वाढवून घेतलं जातं, सप्टेंबरमध्ये ग्राफ्टिंग केलं जातं. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत त्याची 4-5 फुटापर्यंत वाढ होती. शक्यतो जास्त डिसेंबर आणि जानेवारीमध्ये याचा सेल होतो. आणि स्टार्टिंगला सर तुम्हाला म्हणजे अडचणी काय आल्या? सुरुवातीला फार मोठी अडचण म्हणजे की ह्या संकल्पना नवीन होती शेतकऱ्याच्या दृष्टीने, त्यामुळं हे ग्राफ्टेड रोप आहे हे लावल्यानंतर येतं का, पुढं कसं होतं, नंतर माल येतो का, पहिल्या वर्षीवरच जात नाही, अशा भरपूर संकल्पना. आणि शेतकऱ्यांच्या अडचणी असे होते, प्रश्न असे होते की हे येतच नाही. त्यावेळेला पहिल्यांदा असं फेस करावं लागलं
की ही संकल्पना आणि हे कन्सेप्ट रुजवायसाठी पहिल्यांदा मला तर पहिल्यांदा ज्यांना मी रोपं दिली त्यावेळेला अगदी हे ठरवून दिले की रोप लावल्यानंतर पहिल्या वर्षी फळ आलं तरच पैसे घ्यायचे आणि तिथून ही चालू झालं. सुरुवात फार कठीण झाली म्हणजे क्राफ्टेड नर्सरीवर विश्वासच ठेवायला तयार नव्हते. फक्त गॅप फिलिंगसाठी याचा यूज जास्त होत होता पण आम्ही गॅप फिलिंगकडे लक्ष न देता टोटल एकर एक एकर दोन एकर डायरेक्ट लागणीसाठी जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं आणि ती संकल्पना जास्तीत जास्त समजून सांगून डायरेक्ट डॉगरेज न लावता ग्राफ्टेड नर्सरीच डायरेक्ट लावली जावी ही संकल्पना शेतकऱ्यात जास्त समजून सांगितली. आणि सर तुम्ही आता माती वापर माती यूज करताय की कोको? नाही नाही मातीच यूज करतोय. दोन ब्लॅक सॉईल आणि रेड सॉईल हे मिक्स करून त्यामध्ये कल्चर आहेत थोडी खतं आहेत हे सगळं मिक्स करून ते मटेरियल तयार करतो. तुमच्याकडे जास्तीत जास्त कस्टमर यावे शेतकरी यावेत यासाठी तुम्ही काही योजना वगैरे काय राबवता? नाही जास्त शेतकरी यावेत जास्त यासाठी योजना वगैरे काही नाही. जास्त चांगली नर्सरी देणे आणि नर्सरीनंतर विक्री पश्चात सेवा या ह्याच्यात त्यांना काही अडचणी येत असतील आम्ही दिलेल्या नर्सरीपासून नर्सरीची वाढ होत नसेल काय होत नसेल तर स्वतः भेट देऊन तिथं त्यांना माहिती देणे आणि नसेल आमच्याकडून पण तेवढं नॉलेज होत तर आम्ही स्वतः कन्सल्टंट पाठवून देऊन त्यांचं निरशंकांचं निरसन करतो. प्लॉटिंगला विजिट करतो तुम्ही? स्वतः माझी विजिट होते आणि क्वालिटी प्रोडक्ट आणि त्यानंतर जर त्यातून शंका निरसन नाही झालं तर आम्ही स्वतः कन्सल्टंटला घेऊन जाऊन जे यामध्ये आमचे हुशार मित्र शेतकरी कन्सल्टंट आहेत त्यांना घेऊन जाऊन त्यांच्याकडून सुद्धा सल्ला देण्याचं काम करतो. आणि सर तुम्ही आता आखरी क्वेश्चन माझा जी युवा उद्योजक आहे तुम्ही त्यांना काही प्रोत्साहन द्यायची? युवा उद्योजकांना ही जशी द्राक्ष नर्सरी आहे तशी सगळ्याच बाबतीत आता ऊसाची नर्सरी आहे व्हेजिटेबल्समध्ये आहेत ऑर्नामेंटल आहेत सगळ्या नर्सरीचं चांगल्या पद्धतीनं संकल्पना आणून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची आणि कमी कॉस्टिंगमध्ये देणार असेल तर हा उद्योग चांगला आहे.